काही काही जण चांगल्या पद्धतीनं फायदा घेतात. आता परवाच मी मुंबईमध्ये होतो आणि काही काही जण राज्याचा मुख्यमंत्र्यांची काही उपमुख्यमंत्री बाकीचे मंत्री गृहमंत्री आणि काही पोलीस अधिकारी आले गाड्या असे आले तिथे गाडीची किंमत 35 लाख त्या गाड्या तुम्ही घेतल्या कारण आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना हायकोर्ट जजेस वगैरे कुठल्या गाड्या घ्यायचं काय घ्यायचं काही जेवामध्ये असत. परंतु नंतर मला कळलं की कुणीतरी उद्योगपतीने काही गाड्या त्यांच्या स्वतःच्या परवाई करता दिल्या आणि त्याच्यातल्या 35-35 लाखाच्या गाड्या ते काही जण वापरतात. खरं तर आपण शासनाचे अधिकारी आहात. कुणी उद्योगपतीने दिलेल्या गाड्या शासनाची ड्युटी करत असताना वापर हे देखील विचार करताना पाहा. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याविषयी चर्चा झालेली अतिरिक्त मुख्य सचिव सीतारामन मुंडेंना पण म्हणला प्रभावकत्व म्हणजे काय घडतीये असं का घडलेलं आहे म्हणजे इतरांना गृहमंत्री वेगळ्या गाडी शिकतात आणि बाकीचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर 35 लाखाच्या गाडीमध्ये शिकतात असं तिथं काही प्रमाणामध्ये घटलं. त्याच्यामध्ये लोकांचा फार बारकाईने लक्ष असतं. आपल्याला त्या गोष्टीचं तंतोतंत पालन करून लोकांच्या मध्ये वावरायचं असतं, लोकांच्या मध्ये राहायचं असतं, लोकांचा विश्वास संपादन करायचा असतो. त्याही बाबतीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. खासगी आयुष्य कुणी कसं जगावा त्याचा तसा प्रश्न त्या बद्दलमध्ये म्हणायचं नाही. पण एकंदरीत युट्यूबवर असताना युट्यूबची जी बंधन आहे त्या बंधनाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे, त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांच्या घरावर घरामध्ये एक वेगळं संकट आला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या एखादा जी काही नोकरी मिळाली आहे आता तुम्ही ती नोकरी ज्या वेळेस घराचा व्यक्ती म्हणून तुमची जबाबदारी आहे. आता तुमच्या वडिलांच्या नंतर तुम्ही ती जबाबदारी पार पाडताय. काही जर माझ्या महिला तुमच्या पतींच्या नंतर ती जबाबदारी पार पाडताय किंवा काही जण तुम्ही 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 पण काही मला पाहायला मिळाल तर त्यावेळेस त्यांची पण जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडा. तुमच्या वेगळा प्रसंग आला आणि त्याच्यातून तुम्हाला आपली अनुभवात अनुभवाची नोकरी विशेषतः पहिल्या 5 वर्षांमध्ये मी सर्टिफिकेट दिलं त्यांनी त्याची नोंद द्यावी. बाकीच्या पण काही काही घटना घडतात त्यावेळेस ती व्यक्ती घरात ती गेल्यानंतर तिथं प्रपंच एकदम प्रसंग होऊन जाईल. त्याकरता सरकारने हे अनुपात स्वीकारलेलं आहे की एक माणुसकीच्या बाबतीत स्वीकारलेलं आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घ्यावी.